नमस्कार पालक मंडळी, आपला आजचा घटक सण आनंदाचे क्षण याचं चित्रवर्णन। चित्रवर्णन करताना आपल्याला मुलांना जास्तीत जास्त निरीक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची आहे आणि जास्तीत जास्त बोलतं करायचं आहे। पालक आणि शिक्षक या नात्याने आपण त्यांच्यासोबत फक्त एक सहकारी मार्गदर्शक बनून राहणार आहोत। चला तर मग सर्वप्रथम आपण अशा वेगवेगळ्या सणांच्या चित्रांची प्रिंट काढून घेऊ। या प्रिंट आपण मुलांच्या समोर ठेवू आणि त्यांच्याशी चर्चेच्या माध्यमातून या सणांची माहिती गोळा करू। वेगवेगळ्या सणांची चित्रे आपण मुलांना दाखवली, या चर्चेतूनच मुलांचं लक्ष आता दिवाळीच्या या दोन चित्रांकडे आणूयात। ही दोन चित्रे पाठ्यपुस्तकात दिलेली आहेत, पालकांनी मुलांना तीही दाखवली तरी चालेल। या चित्रांचं वर्णन तोंडी आणि लेखी दोन्ही स्वरूपात घेऊयात। पालकांसाठी प्रत्यक्ष कृतीचा व्हिडिओ पुढे आहे, तो नक्की बघा। नमस्कार। हा तर मुलींनो, इथे मी काही चित्र लावली आहेत, तुम्हाला ही चित्र बघायची आहेत आणि या सगळ्या चित्रांविषयी सांगायचं आहे। सगळ्यात आधी राधिका, हे चित्र बघ। बघू त्या चित्रामध्ये मला एक जोडपा दिसत आहे, त्या जोडप्यांचे कपडे बघून वाटत की एक पारसी आहे। मग तर नक्कीच हा सण पतेती असेल, पारसी न्यू इयर। खूप छान। यज्ञा, या चित्राकडे बघ बघू आणि या चित्राविषयी मला सांग। हा सण क्रिसमसचा आहे, याला नाताळ पण म्हणतात। यात सांता क्लॉज खूप खाऊ आणि गिफ्ट पण आणतात। हा आणि सांता क्लॉज कोणतं तरी गाणं पण म्हणत येतात, टिंग 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 टिंग। घंटा वाजवत सांता क्लॉज येतो, गात खेळत। खूप छान गायलात ग मुलींनो। आता बघा हे चित्र बघा आणि याच्या विषयी सांगा बघू। हा चित्र ईद का है, एक दूसरे को गले मिलते हैं, शीर कुर्मा खाते हैं और साथ में ईद मुबारक बोलते हैं। बहुत बढ़िया, एकदम सही कहा। आता या चित्राकडे बघा आणि मला याच्या विषयी सांगा। हा चित्र पोळ्याचा आहे, कोण साजरा करत? पोळा आम्ही साजरा करतो। तुम्ही साजरा करतात? कारण की मी शेतकरीची पोळ ना। अगदी बरोबर, पोळा हा सण शेतकरी साजरा करतो। मी आता नवीन अजून दोन चित्र लावते आणि त्याच्याविषयी तुम्ही सांगायचं। हा तर मुलींनो, आता ही दोन्ही चित्र बघा आणि यांच्याविषयी मला सांगा। राम आणि लक्ष्मीच्या घरी दिवाळी साजरा करत आहे, राम आणि लक्ष्मी त्यांच्या मित्रांना चकल्या आणि पेढे वाटत आहेत। दारात आजी उभी आहे, तोरण लावलं आहे, आकाश कंदील लावलं आहे आणि दिवे पण लावले आहेत। राम आणि लक्ष्मी सुंदर रांगोळी करत आहेत। अब्दुल आणि फातिमा पण आले राम लक्ष्मीच्या घरी। हो तर राम आणि लक्ष्मी पण जात असतील ना त्यांच्याकडे ईद मुबारक करायला। हो अगदी बरोबर, म्हणजे राम आणि लक्ष्मी त्यांच्याकडे ईद मुबारक करायला जात असतील तेव्हा शिरखुर्मा खात असतील आणि यांच्याकडे ते दिवाळीला आले आहेत फराळ खायला। बरोबर की नाही? तर आता मला सांगा मुलींनो, दिवाळी म्हणजे मज्जा की नाही? छान नवे नवे कपडे, लाडू, पेढे, शाळेला सुट्टी, खूप मज्जा असते। तुम्हाला आवडते ना दिवाळी? हो दिवाळी मला आवडते, पण एकच गोष्ट मला बिलकुल आवडत नाही। काय ग? कोणती गोष्ट नाही आवडत? सकाळी सकाळी अशी उठवतात असं वाटत की बाहेर युद्ध चालू आहे आणि वाचलेला एक सैनिक मीच आहे। बर, म्हणजे तुला सकाळी पहाटे उठण्याचा कंटाळा येतो तर बरोबर। पहाटे उठतो, उठणे लावतो, छान छान आंघोळ करतो, हो की नाही? त्याला अभ्यंग स्नान म्हणतात। बर, आता तुम्ही या दोघी चित्राविषयी जे वर्णन केलं ते आपल्या वही मध्ये लिहून मला दाखवा। धन्यवाद।